रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनानं जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. यंदा पर्यटकांची संख्या रोडावली असली तरी सुद्धा हुल्लडबाज पर्यटकांवर अंकुश बसलाय. उंच डोंगरावरून कोसळणारे भेसळणारे धबधबे कोणालाही मोहून टाकेल असा हिरवागार निसर्ग. मुंबईला लागून असलेल्या निसर्ग संपन्न रायगड जिल्ह्यातील ही दृश्य पर्यटकांना खुणावतायत. त्यामुळेच दरवर्षी हजारो पर्यटक वर्षा सहलीसाठी जिल्ह्यात येतात. इथल्या धबधब्याखाली मनसोक्त भिजत धमाल मस्ती करतात. कर्जत मधील आषाणे कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण, आनंदवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पळसदरी धरण, बेकरेतील कोला धबधबा, पाली भुतवली धरण हे पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन. मात्र गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या 16 अतिउत्साही पर्यटकांना आपला जीव नाहक गमवावा लागला. मात्र आता अशाच अतिउत्साही पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी कर्जत मधील धबधब्यांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले. तिन्ही जे धबधबे आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे ठेवण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पर्यटक अतिउत्साही आहेत त्यांना पोलीस योग्य प्रमाणात बाजूला काढून नेतात. व तिथे आता जेव्हापासून हा जमावबंदी आदेश लागू केलेला आहे तेव्हापासून एकही दुर्घटना घडलेली नाही. धबधब्यांवर जायला मिळत नसल्यानं इथे येणारे पर्यटक सध्या छोट्या डोहात किंवा ओढ्यात भिजून दुधाची तहान ताकावर भागवताना दिसतायत. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. सगळे घरी वाट बघत असतात. ते बंदी घातल्या जे निसर्ग पोलिसांनी जो निर्णय घेतला तो खूप चांगला आहे. ते आम्हाला आवडलेला आहे. पण तो आम्हाला थोडंसं दुःख झालं की वर जायला नाही भेटलं. पण खूप ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे रायगडमधील धबधब्यांवरील पर्यटकांची संख्या यंदा रोडावली आहे. त्यामुळे इथले व्यावसायिक नाखुश आहेत. म्हणजे खूपच परिणाम झालेला आहे आमच्या व्यवसायावरती. कारण वरती जाऊन देत नाहीमुळे पब्लिक थांबत नाही आहे. पब्लिक थांबली नाहीमुळे ते काय घेत नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय परिणाम होणारच व्यवसाय आमच्या धंद्यावरती परिणाम होतोच आहे. मद्यपान करून हुल्लडबाजी करणं किंवा अतिउत्साहातून या पर्यटन स्थळावर दुर्घटना घडतात. मात्र प्रशासनाच्या जमावबंदी आदेशामुळे अशा हुल्लडबाजांना चाप बसलाय. एकूणच इथं आलेले जे पर्यटक आहेत यामुळे थोडेसे नाराज असले तरी देखील काही पर्यटकांनी याबाबत सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.